इंडियन बायसन ते रानगवे निघालेला होता. दुख दुख लागलेलं आहे, वाघ दिसतोय की नाही. सिंग कधी अडकल्यामुळे इजिली शिकायचं म्हणून कॅमोफ्लॅज बॉडी झालेली आहे. छोटी तारा आपण चाललो आहोत वाघोबा बघायला. गुड मॉर्निंग मित्रांनो, तर आज आपण एका वेगळ्या ट्रीप वरती निघालोय आणि आज आपण करणार आहे एक जंगल सफारी. तर एव्हाना तुम्हाला टायटल वरून कळालं असेल आपण कुठं निघालोय. यस, आपण निघालो आहे नागपूरच्या ताडोबा या अभयारण्यात. तर आपला हा 2 दिवसाचा प्लॅन आहे. आपण मुंबईवरून ट्रेननी नागपूरला आलेलो आणि नागपूरवरून आता आपण जे मोहर्लीचं गेट आहे ताडोबाचं, तर त्या मोहर्ली गेट मधून जस्ट एंटर करतोय. कापूस सीजन संपत आलाय, पण एका ठिकाणी दिसला आम्हाला. ही आपली कार आहे जी आपण नागपूरवरून ताडोब्यासाठी केलेली होती. आपण आता एंट्री करत आहोत MTDC रिझॉर्टमध्ये आणि आता इथं आपला 2 दिवस स्टे आहे. 2 दिवसामध्ये आपल्या टोटल 4 सफारी आहेत. सो बघूया आता कसं साईटिंग होत आहे. त्या साईडला रिसेप्शन आहे, इकडे कॅन्टीन आहे आणि रूम ह्या साईडून पुढं आहे. आता आपण MTDC मध्ये चेक इन करतोय. ही आहे आपली रूम, स्टँडर्ड AC रूम. चांगले तशी रूम, मोठ्या रूम आहेत, मस्त. इकडे कपाट आहे, बेड प्रॉपर, AC आहे. तर मधमाशांची पोळी बघा किती आहेत. वा, सगळं झाड सगळं मधमाशांच्या पोळ्यांनी भरलंय. तर इकडं ज्या सफारी असतात, तर त्या 2 सफारी असतात. एक मॉर्निंग सफारी असते, ती जवळपास 6 ते 10 असते आणि दुसरी सफारी असते ती 2:30 ते 6:30 असं टायमिंग आहे. वाघ दिसला का, तर वाघ दिसला का नाही हे एक समजण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर मयुरेश पाटील व्हिलॉग्सला नक्की फॉलो करा आणि त्याचबरोबर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच विविधपूर्ण टुरिस्ट गाईडसाठी आणि विविध प्लेसेसच्या इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा. मित्रांनो, आपण चाललो आहोत वाघोबा बघायला. तर आता सफारीला चालू करतोय. आपण जाणार आहे आता अंधारली गेटवरती. बघूया आता जंगल वाईब्स हळूहळू यायला चालू झाले. या ठिकाणी हे सगळे रेट दिलेले आहेत, पण मोस्टली सगळे तुम्ही ऑनलाईन बुकिंग करूनच इकडे या, कारण लिमिटेड सीट असतात. तुम्हाला ऑन द स्पॉट तुमचे गाईड आणि जी बुक केलेले आहे तर ते आपल्याला लोकेट होते. त्याचबरोबर इथं तुम्ही बायनॅक्युलर्स आणि कॅमेरेज रेंट करणार असाल तर त्याचे पण ऑप्शन्स आहेत. तर या 115+ टायगरपैकी जवळपास 10 ते 12 वाघांचाच एरिया पर्यटनासाठी खुला ठेवलेला आहे आणि त्यांचे असणारे सबडल कप्स आणि छोटे कप्स असे मिळून जवळपास 18 ते 20 वाघांचा एरिया हा पर्यटनासाठी खुला ठेवलेला आहे. तर त्या गेटपासूनच चालू झालेला आपला T30 टायगरचा हा तिरटे गाडबातली 30 नंबरची वाघ आहेत. हिचं पूर्वीचं फेमस नाव म्हणजे सोनम. आपण सोनमच्या टेरिटरीमध्ये आहोत सध्या. तर या भागातला मेल टायगर म्हणजे ना T49 याचा कोड नंबर. याचं पूर्वीचं फेमस नाव म्हणजे ना बजरंग. हा बजरंगचा पण इलाका आहे, पण
या बजरंगच्या टेरिटरीमध्ये एक पपनसोर एरियामधून एक यंग मेल आलेला आहे, 4-5 वर्षाचा, ज्याचं नाव आहे छोटा दडियल। छोटा दडियल नाव ऐकलं असेल तू, फेमस आता लेटेस्टमधलं बिगेस्ट मेल आहे आपल्या ताडोबातला, फेमस मेल छोटा दडियल। तर इथला जो डॉमिनेट मेल बजरंग आहे याच्याशी फाईट करून याचा एरिया हिसकावलेला याने। अच्छा, तर याचंही या भागात दिसण्याचे चान्सेस असतात। आपल्याला एक सांबर दिसलेला आहे, त्यांची शिकार होते का सांबरची? हे आशिया खंडामधला सर्वात मोठा हरिण सांबर डियर आहे। हा मेल आहे, त्याच्यात यंग मेल आहे, अजून वाढ होणार याची। सांबर हरिण हा सांबर हरिण म्हणजे सांबर डियर, स्पॉटेड डियर म्हणजे ते डॉट डॉट असणारा स्पॉटेड शिकार याची शिकार जास्त। हा हेल्दी असतो आणि याचे जसं मेलचे सिंग कधी अडकल्यामुळे इझिली शिकार पण होऊन जातो। पुढं घुबड आहे त्या ह्याच्यात, बाकी आहे अडकतीत रे। चला आता मेन जंगलात घुसलेलो आहे, धुकधुक लागलेले आहे, वाघ दिसतोय की नाही। कॉल झालेला आहे, पुढे खाली बसलाय वाईट वाईट दिसत पोटाचा तर समोर या इथं कॅमोफ्लॅज बॉडी झालेली आहे, छोटी तारा एकदम हात आहे त्याच्या बरोबर मध्ये उठायला पाहिजे। हा मोठा आहे बघा, असा दिसलेला ओंकार आपल्याला, त्या साईजचा दिसलेला किंग साईज। इंडियन बायसन म्हणजे जर रानगवे निघाले जाता साईडला, पुढचं जे पाणी आहे ना इथे एक पाण्याचा तलाव आहे, तर या ठिकाणी पाणी प्यायला निघाले। जवळपास आत्ता 4:30 वाजलेत आणि आपल्याला मग अशी छोटी तारा दिसलेली, आणि आता पुढच्या ठिकाणी बजरंगचा पण कॉल झाला आहे, बघूया आता काय होतंय। पांढरपोनी तलाव आहे हा आणि पूर्ण इंडियन बायसन्स तुम्हाला जाताना दिसतात। तिथं पुढे आणखीन काय होतं? ह्यूज ह्यूज ते कायविट आणि सारण होते, स्पॉटेड डियर, स्पॉटेड डियर्स होते तिथे आणि बाकी हरण पण त्याबद्दल होते। तर हा पूर्ण सगळा कळप चाललाय तिकडे पाण्याच्या दिशेने।
आठ ते नऊ जण आहेत बरं का, थोडं पुढं वाघ आहे, माया आणि रुद्र पुढं दिसत आहेत. माया म्हणजे कोणाची मुलगी? त्यांना प्रश्न पडलाय माया कुणाची मुलगी. What did Lemma say?
आपण आलो आहे ताडोबा लेकच्या इथं. त्या साईडला हा लेक आहे आणि इथं मगरी पण आहेत असं कळलंय. जवळपास 50 ते 60 मगरी आहे. लेक हा कम्प्लिटली नॅचरल लेक आहे. कसं झालं एक्सपिरियन्स आजचा? खूप मस्त. अगदी मनसोक्त वाघ बघायला मिळाले आणि अगदी जवळ, म्हणजे डिस्टन्स फार जवळ होतं. अगदी 10 फूट म्हणलं जरी असं दोन काय काय होते वाघ. माया ॲक्च्युली ही फार जुनी टायग्रेस आहे. सो मायाचं दर्शन झालं. मायाचा कब रुद्र म्हणून आहे, इज अ ह्यूज टायगर. मस्त तो पण दोघांचं छान. आणि फर्स्ट टाइम आपण बघितला ते आय गेस मला वाटतं छोटी तारा होती ती. ही तर एकदम निवांत झोपली होती आणि समजत पण नव्हतं किती झोपलंय, बट साईटिंग झाल्यानंतर मारामार एकदम मस्तपैकी झालं साईटिंग. कॉल येतात ना?